नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। उद्या अहमदनगरमध्ये ओबीसी महाएगलार होत आहे। 3 फेब्रुवारीच्या मेळाव्यानिमित्त पत्रकार परिषदेत ओबीसी समन्वयक मंगला भुजबळ, समवेत समाजाचे नेते अनिल निकम, वंजारी समाजाचे नेते सुधाकरजी आव्हाड उपस्थित होते। यावर प्रतिक्रिया देताना मंगला भुजबळ काय म्हणाल्यात पाहूयात। शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महा एल्गार मेळावा अहमदनगर येथील क्लेरा ब्रुश मैदानात माननीय आमचे ओबीसी नेते माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने इथे पार पडत आहे। तर या मेळाव्याच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की अनेक ओबीसी संघटनांनी यापूर्वी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही भूमिका मांडलेली होती। त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आलेले होते, अनेक प्रकारचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलेले होते आणि एवढे सारे प्रयत्न करून सुद्धा या राज्य सरकारने शेवटी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे। मराठा समाजाला जे त्यांनी आरक्षण देण्याचा जीआर काढलेला आहे, हे आरक्षण त्यांनी कशाच्या आधारे दिलेले आहे? कारण जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं आहे असं राज्य शासनाचं म्हणणं आहे, तर 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा त्यांनी वाढवलेली नाही। याचाच अर्थ त्यांनी दिलेलं जे काही आरक्षण आहे हे आरक्षण त्यांनी 50%च्या आत म्हणजेच ओबीसीमधूनच त्यांना आरक्षण दिलेलं आहे। मग आम्हाला सर्वात मोठा प्रश्न हा पडलेला आहे की या राज्य सरकारने 50%च्या आतलं मराठा समाजाला आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे की ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे? ही संभ्रम अवस्था सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे ओबीसी बांधव अस्वस्थ झालेले आहेत आणि यामुळेच आम्ही माननीय आमचे ओबीसी नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये यापुढील आमची ओबीसींची दिशा काय असणार आहे हे 3 तारखेच्या महा एल्गार मेळाव्यामधून ते आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही आमची ओबीसींची पुढील दिशा ठरविणार आहोत। आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच संपतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।